तर कसकाय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये. आणि आज मी थेट घरातून सुरुवात करते, कारण की आज आहे घरी पित्र आणि मी थोडस मम्मीला हेल्प करते. ऍक्च्युली मम्मीने सगळं केलंय, मी फक्त त्या वड्या असतात ना त्या कट करते. तर म्हटलं चला एकदा आता घरून सुरुवात करू, कारण की मला जायचंय लवकर शॉप वरती. तर आवराव म्हटलं पटकन, माझं सगळं काही आवरलंय, देवपूजा वगैरे सगळं झालंय माझं. फक्त मला हे कट करायचं, रेडी व्हायचं, थोडस नाश्ता करते आणि लगेच शॉप वरती निघू, कारण की आज सुद्धा आपल्याला जायचंय बाहेर. तर पटकन आवरते आणि निघू मग. तर त्या अशा वड्या असतात, म्हणजे ते काही बेसन पीठ वगैरे नाही का हे करून मम्मानी ते थापून दिले मला, तर त्या मी कट केल्या. आता कट करून याच्यात टाकते, म्हणजे एवढंच काम आहे माझ्यासाठी, बाकी काही काम नाहीये. तर काही सांगितलं तर ते पण करेल मी, काही विषय नाहीये. पण एवढं आवरू, म्हणजे एवढं सगळं काम करते, खूप सारं आहे माझ्यासाठी हे, तेवढं काम करते आणि लगेच निघते. हे गाईज, तर मी जस्ट आली शॉप वरती आणि नागेश दादा गेलाय क्रांती चौकला बाहेर आणि दिव्याला यायला थोडासा उशीर आहे. म्हणजे दिव्या आपल्या इकडे आली संभाजीनगरला, तर मी आज म्हणजे सध्या तरी एकटीच आहे, भाई येणार आहे थोड्या वेळामध्ये. तर मी सगळं काही आवरलंय शॉपचं, देव म्हणजे अगरबत्ती वगैरे पण झालंय. आणि माझ्याकडनं खूप मोठी मिस्टेक झाली, कालचा जो व्लॉग मी बनवला होता ना, तर त्याच्या माझ्याकडनं क्लिप्स डिलीट झाल्या. तर आता तो म्हणजे मी टाकला पण नाही, एडिट करायला वेळ नाही भेटला, तर ते मी आता एडिटिंग करायला घेतच होते. तर मला आता कळलंय की त्यातल्या क्लिप्स डिलीट झाल्या आहेत. तर आता मी काय करू मला कळत नाहीये, तरी बघते काहीतरी करता आलं तर. आणि बघू आता दिवसभरामध्ये काय काय घडतं, कारण की मी कालच सांगितलं होतं की जी स्पेशल व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला मला बाहेर घेऊन जायचंय. तर आम्ही जाणार आहे बाहेर. तर हा आजचा व्लॉग सुद्धा तुम्ही न स्किप करता बघा, खूप मजा येणार आहे, कारण की आज पण आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. आणि मी आता याच्यानंतर काळजी घेत जाईन, कुठल्या पण क्लिप्स डिलीट करताना मी 100 वेळेस विचार करेल की अरे आजच्या क्लिप्स तर डिलीट नाही झाल्या ना. तर चला आता खूप मोठं म्हणजे हे माझ्यासोबत सेकंड टाइम घडतंय, तर यानंतर घडणार नाही अशी मी काळजी घेईल. तर चला आता मी कालचा व्लॉग आज एडिट करते आणि अपलोड करते. बाय बाय. हे गाईज, तर नागेश दादा पण आलाय, म्हणजे भरपूर वेळ चाललाय, त्याच्यावरती मी व्लॉग एडिट केला आणि अपलोड सुद्धा केलाय. आणि दिव, तर कसं वाटतंय दिव? तर दिव नाही का खूप दिवसानंतर आली आहे, तर ती बारीक झाली पोरगी, डायरेक्ट बारीक झाली. बारीक म्हणजे माझं प्रेम तुला काय 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 नाही प्यायचं तिला, तू पिऊन घे नाही फेकून देते. आता एवढा जीव आहे तुझा माझ्यात. हो जेवणच कमी केलंय तिने बावळटनी. मी 2 रोटी खायच्या, तर किती खाती? एकच खाती. माकड तोंड तिला करमत नाही तिकडे. अरे आता सवय पडली होती ना तिला सगळ्यांसोबत. काही दिवस बाळा, दिवाळी उदे तुला इकडेच घेऊन येऊ मग, काय विषय नाही, काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई. करिश्माच्या शपत येडे कुछ भी पोरी पोरी कुछ भी कुछ काय हो तिकडे म्हणतो तिकडे दाखव म्हणे आज काही संबंध. गाईज, तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे, आम्ही जातोय परत आज बाहेर. तर तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही दाखवणारच आहे, तर ज्यांची कोणाची झळझळ होत असेल. हा यार, काय यार कालचा व्लॉग असे, आमचं कोणतं जेनरेशन तुम्हाला दुखवण्याचं नाहीये, पण जर तुमचं खरंच दुखतंय ना चांगली गोष्ट आहे. प्रॉब्लेम आहे तुमचा, प्रॉब्लेम तो आमचा नाही, कारण आम्ही कुणाला दूर करत पण नाही आणि आम्ही कुणाला जवळ करत पण नाही. आमच्यासोबत काय दुश्मनी लोकांची आम्हालाच काय माहिती नाही. म्हणजे दूर झालेत त्यांना समजून, त्यांनी समजून जपलेच. आणि जेवढे मनात होते आणि आमचा आयुष्य वापस येऊ पण नका. अरे बाबी कोपऱ्यापासून ते डोपऱ्यापर्यंत तुम्हाला नमस्कार, पण येऊ नका. कोपऱ्यापासून असे चिल्लर लोक आमच्या आयुष्यातून गेल्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पाला, गणपती बाप्पाला. दलेंद्री गेली आणि आमची आबादी सुरू झाली. येणाऱ्या काळात नक्कीच कळेल सगळ्यांना काय कुठं कमाल झाली आणि फक्त तुम्ही शतरंजच. म्हणजे कसं असतं ना, ते आपण कोणाला म्हणजे आपण ज्यांना जवळच मानतो ना त्यांना आम्ही गेम मध्ये बसवत नाही, आणि जे दूरचे आहेत त्यांच्यासोबत जो गेम होईल ना देवच राजी आहे. आपण तर काहीच नाही सांगत. आणि हा तुमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही काही क्युरियस नाही, कारण तुम्ही आमच्याबद्दल म्हणजे नाही का जे असेल ते बदनामी करताय. चुकीची चांगली आहे,
करा, चांगली करा, मेहनत करा त्याच्यावर पण, आणि अजून भर देण्याची गरज आहे तुम्हाला. येस गाईज, कालचा व्लॉग आहे ना, बदनामी व्हायला सुरुवात होती. माणूस पुढे चाललं की बदनामी करायला सुरुवात होती लोकांना. आणि चांगलं ना आपली बदनामी होती, म्हणजे आपलं नाव निघतंय. आतापर्यंतच्या ब्लॉग मध्ये एवढे आता एवढे झाले ना व्लॉग, त्याच्यात चेक करा. कधीच कोणाबद्दल आम्ही बोललो नाही आणि बोलणारही नाही, आणि आज वेळ अशी आहे की बोलावं लागतंय. बोलावं म्हणजे अरे यार, किती जितकं बोलाव तितकं कमी. नाही नाही, म्हणजे असं पहिल्यांदा असं वाटतं की यार घाण तोंडातून काढतोय, पण नको असं. पण तुम्ही वागताय त्या लेवलचं, तुम्हाला खरंच वागताय नाही, वागलेत वागलेत आणि वागताय आता पण. आताही तुमच्या चुका सुधारा आणि दूर राहा प्लीज. आणि जर तुम्हाला आमच्या आयुष्यात वापस येऊ नका. आणि जर आम्ही तुम्हाला इग्नोर करतोय तर समजून जा तुमचं आमच्या मनात काहीच नाही, तुम्ही आमच्या डायरेक्ट डोक्यात आणि डोक्यातल्या लोकांना आम्ही खरंच डोक्यातल्या लोकांना आम्ही पुढं हृदयात जागा देत नाही, ब्लॉग मध्ये मी बोलली होती पण माझ्याकडनं ते बाय मिस्टेकली डिलीट झालं. सो तर असो, भेटू आपण थोड्याच वेळात. आम्ही नाही का आलो इथे, म्हणजे बाहेर खुलताबादला जायचं आम्हाला, तर आम्ही इथे फोटोज वगैरे काढतोय. माझं लई भयानपचका झाला पण ठीक आहे, मी घेऊन घेतला. आणि हिला हिला माझ्यासोबत फोटो काढायचे, आता थोडं वेळ पुन्हा थांबतो ना आपण फोटो काढू. दोघीचे फोटो नव्हते काढायचे, काहीच विषय फोटो. One day later. हाय एव्हरीवन, तर काल ना व्लॉग घेता घेता ना आमच्या मोबाईल मधले ना चार्जिंगच संपली होती, म्हणजे मोबाईल जास्त चार्ज नव्हता, डिस्चार्ज झाला होता त्यामुळं, तर पुढचं मी काहीच नाही घेऊ शकले. सो मी कालचा व्लॉग आज कंटिन्यू करतेय. सो आजचा व्लॉग पण तुम्ही न स्किप करता बघा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. आणि आज मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण की काल मी बाहेर गेली होती, जे की तुम्ही बघितलंच आहे, तर चार्जिंग नव्हती आणि काम पण खूप जास्त काम होतं. सो वेळ नाही भेटला मला, तर आज तुम्ही आजचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, तर भेटू आपण थोड्याच वेळात. दीव तर गेली आता तिच्या शॉपवरती, आम्ही दोघं आहेत नागेश दादा आणि मी, तर बघू आज दिवसभरामध्ये काय घडतं. मी तर घरून पुसून आली आहे, नागेश दादांनी नाश्ता केलाय फक्त, तरी सुद्धा भूक लागणारच आहे, तर बघू आता कुछ तो मगाते. हे गाईज, तर आम्ही ना जस्ट जेवण केलं, म्हणजे अंडा भुर्जी खाल्ली आणि ते आम्ही तुम्हाला दाखवलीच नाही, म्हणजे ना मी विसरून गेली होती. पण मग म्हटलं चला आता खाल्लीच आहे तर तुम्हाला सांगावं पण. आणि माहितीनी मी इतकी लेंदी कशी काय झाली आहे, इतकी लेझी झाली ना मी, ब्लॉग मला घ्यायचं लक्षातच राहत नाही, कुठल्या दुनियेत जगती काय माहिती आजकाल. तर असं आपल्या स्वराज्यमध्ये ऑफर चालू आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं ते पॉपकॉर्न फॅब्रिकवालं 550 ला. तर आतापर्यंत जे कोणी आलं नाही किंवा ऑर्डर नाही केलं त्यांनी पटकन ऑर्डर पण करा आणि आपल्या स्वराज्याला व्हिजिट पण करा. तर भेटू आता थोड्याच वेळात. आमचा मधला आहे ना तो रेग्युलर कस्टमर आहे बरं काय, बघा कुठे भेटला तुम्हाला तो. हे दोघं जण नाही नाही नाही, आपण आलायला पाहिलं मी, पण मधला आहे ना तो तो रेग्युलर आहे, पहिलं दुकान ओपनिंग झालं तेव्हापासून. इतनी इज्जत, मी कसा दिसतोय
छान दिसत कोणी असतं म्हणजे असं नाही मी कधीच कोणाला वापस नाही जाऊ देत. फोटो काढतेस पण मग असं म्हटलं असतं की बाबा थोड्या वेळानंतर या मला ना असं थोडस फील होते खूप जास्त. आम्ही कालपासून प्लॅन चाललो होता इकडे यायचं तुमच्याकडे. पहिले लोकेशन दाखवली पलीकडची, नंतर मी म्हणलं ब्लॉग मध्ये तर ते इन्व्हायटर वगैरे वेगळे होते. नंतर विचारलं नाही, आम्ही स्कूटी घ्यायला वेगळ्या ठिकाणी गेलो होतो ना, म्हणजे शोरूमला गेलेलो. ते नाईट चा ब्लॉग होता तुमचा रात्री ते साक्षीची. अच्छा नाही नाही दिव्याची, दिव्याची बोलते ब्लॅक कलरची होती दिव्याची. मी रात्री होता ब्लॉग मी तर बघितला. अँगल चेंज झालं का, लोकेशन चेंज वाटतं ना. ते नाही रे, तो काय म्हटलं माहिती मी परभण घेऊन आलो. मी म्हटलं अरे बाप परभण येऊन आलेत गाईज आपल्याला भेटायला. स्कूटीवर आले तिथून इथपर्यंत अरे काही नाही, दोन तीन एकशे साठ तीन चार घंटे लागतात. स्कूटीवर आम्ही पण येतो गाडीवर. गाडी वेगळी, स्कूटीवर तितका प्रवास करणं जोक नाहीये. स्कूटीवर तर अशी मांडी घालून येत आहे मस्त हेली. हे आपला अक्षयदादाचा छोटा वडापाव. फर्स्ट टाइम आला इकडे आणि त्याला बरं नाहीये. त्याला लय ताप वगैरे आलीये, सर्दी बिर्दी झाली त्याला. हॉस्पिटल मध्ये आणलो होतो बहिणी. आणि हा त्याला सावधी दबली, हा वेळ घेऊन उभा होता. मला आतापासून लेकर जमवायची आणून सोडत जातो इथं. पप्पाला म्हणजे दोन वर्षात मी लेकर सांभाळायची प्रॅक्टिस करून दोन वर्ष ट्राय करून हिंमत झालो का झालो रे. माझ्या पशी लेकर बी राहत नाही, माझं टिकटक नाही का नाही. नाव काय ठेवलं? स्वराज. सिरियसली? खरंच ठेवलं बाईनी. स्वराज, स्वराजच म्हणतो आम्ही. माझं पिल्लू पुरे मोठ म्हणले मागलं म्हणा ना या म्हणून. हा ऐकून बसलाय. चांगला दिसतोय तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हा कोण आहे सरप्राईज? काय असेल गेस कर. मी तुला काय सरप्राईज देऊ शकते? काही किती भामटेरी कशा असता. काय सरप्राईज असू शकत म्हणजे मी दिव्याच्यासाठी सरप्राईज आहे. अच्छा अजून अचानक कालच इथं होती रे भामटे, आजच सकाळी गेली ती. कोणी येणार आहे काय? मला असं वाटतं दिव्यासाठी पण ते सरप्राईज आहे. दादा कशाचे? दादा आजच गेलेत म्हणे. दादा येणार आहेत काय? वापस येत असतील भंडार आहे का? काही येणार असतील. अरे ते गेलेत पुण्याला आता नाही ते वापस येऊ शकत नाही. ते नाहीये नाही बोलले मी ते. हा दुसरं मग दुसरं काय असत काही घ्यायचं का आपल्याला? आता मी सांगू तुमच्या दोघांचा काय क्वेश्चन होता? लोक सगळे तुम्हाला पर्सनल मेसेज करू करू विचारत होते. कसं फील होत आहे मग? कसं वाटलं? कसं होतं सरप्राईज? तोंडातून आवाज कर ना. चहाब्र्या लागलं ते जोरात दलिंद्र्या. शर्ट होता आवडलीच नाही पाहिजे नाही का? बापरे बाप काय 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 विषय काय संबंध काय संबंध हे काय विषय होता? हे तर मी अगोदरच म्हणायचं काय संबंध नाही पण आता ट्रेंडिंग ला आम्हाला काय संबंध बाई. असो तर गाईज तुमच्या सगळ्यांचा क्वेश्चन होता ना आणि सगळ्यांनी मला खूप साऱ्या कमेंट्स पण केल्या की दीदी तू दिव्याला आणि नागेशला फॉलो करायला पाहिजे. तर हो आज मी त्यांना फॉलो केलं. ते पण आम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन. हा ते पण न सांगता अचानक भयानक झालं. अचानक भयानक झालं काय विषय? कसं कडक झालं तुझ्या? असच कसं कस काय वाटलं तुला की फॉलो करा? दिव्याने मला मेसेज टाकला आता तरी फॉलो दे.
ची दलिंदर तोंडाची ती सरप्राईज पर तिच्यासाठी सोड, तुझ्यासाठी ते सरप्राईज होत ना, मला नव्हतं माहिती, तुला नव्हतं माहिती, मी बसलेलो असून पण मला माहित नव्हतं, मला काही माहित नव्हतं तू कस्टमर करत होता आणि तरी पण. तर झालं आता सगळ्यांचं समाधान, तर दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. तर असो असा होता माझा आजचा आणि कालचा दिवस. जर तुम्हाला आजचा आणि कालचा ब्लॉग आवडला असेल तर आजचा आवडणार सगळ्यांना, आणि सगळ्यांनी कमेंट करा बरं का, प्रत्येकाने कमेंट करा माझा. थांबा, कमेंट नाही करणार, जर मी नाही दिसलो तर तुम्ही कमेंट करसाल का? नाही ना, हे मला माहिती आहे तुमचं प्रेम आहे माझ्या. असो असो एंड करू दे. असा होता माझा कालचा आणि आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर आजचा आणि कालचा ब्लॉग मी इथेच एंड करती. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल. आणि प्रत्येकाने कमेंट, प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा बरं काही विषय नाही, बघायचं मला सपोर्टिंग किती आहे आपला. दिव्याच्या माझ्या नावाचे कमेंट करा, बघूया आपण आता उद्या काउंटिंग करूया. बस.